श्री रामनवमी महोत्सव निमित्त इस्कॉन येवला आपल्याला आमंत्रित करीत आहे. दिनांक 10 एप्रिल सायंकाळी 6:30 पारेगाव येथे भजन आणि कीर्तन, रामकथा, महाआरती, महाप्रसाद. ठिकाण नंदूबाळना जाधव यांच्या मोठे बाबा डेअरीजवळ पारेगाव तालुका येवला. नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी तरुण पिढीने प्रभू श्रीरामचंद्राने दाखवलेल्या मार्गाने जाण्याची गरज असल्याचे वक्तव्य येवला शहरातील गायकवाड हॉस्पिटल येथे आयोजित एका कार्यक्रमात केले आहे. दिनांक 10 एप्रिल रविवार रोजी श्रीरामनवमी निमित्त येवला शहरातील गायकवाड हॉस्पिटल समोर आयोजित एका कार्यक्रमात नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ हे बोलत होते. श्रीरामनवमी निमित्तानं येवलावासियांना शुभेच्छा देताना समीर भुजबळ म्हणाले की चुकीची प्रलोभने देऊन तरुण पिढी भरकटली जात आहे. खऱ्या अर्थानं तरुण पिढीनं प्रभू श्रीरामाचा आदर्श घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी स्वीय साहेब बाळासाहेब लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक लोणारी, डॉक्टर शरद गायकवाड, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, 38 गाव पाणी पुरवठा अध्यक्ष सचिन कळमकर, लोंढे नाना, दिगंबर लोणारी, संतोष जेजूरकर, अमित पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. येवलावासींना श्रीरामनवमीच्या आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जसं प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये लोकांना जे एक मार्ग दाखवलेला आहे त्याच मार्गाने खऱ्या अर्थाने आजच्या नव्या पिढीला सुद्धा जाण्याची आवश्यकता आहे. आज आपण बघतो अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळे प्रलोभनं देण्यात येतात. मुलं नवीन जी आहे ते कुठल्या तरी वेगळ्या दिशेने भरकटली जात आहेत. परंतु ते न होता प्रभू रामचंद्राने दाखवलेल्या मार्गाने खऱ्या अर्थाने पुढे जाण्याची ही वेळ आहे, एवढं त्या निमित्ताने सांगतो. बनकर पाटील पब्लिक CBSE स्कूल, अंगणगाव, तालुका येवला, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 नर्सरी ते 10वी वर्गासाठी प्रवेश सुरू. त्वरा करा, मर्यादित प्रवेश. आत्ताच बनकर पाटील स्कूल अंगणगाव येथे भेट द्या आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. चला तर मग तयार आहात ना आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी? संपर्कासाठी स्क्रीनवरील नंबरवर आत्ताच कॉल करा व आपले ॲडमिशन निश्चित करा.